सांगली जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी रिक्त जागेवर अधिकाऱ्यांची लवकरच वर्णी। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी भेट घेतली। सांगली जिल्ह्यातील जत, शिराळा आणि मिरज या ठिकाणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP जागा काही महिन्यापासून रिक्त आहेत। या रिक्त जागे अधिकाऱ्यांची नेमणूक करावी यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात तिन्ही विभागाला हे अधिकारी उपलब्ध होतील असा निर्वाळा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिला आहे। गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील 1-1 डिव्हिजन मधील अधिकाऱ्यांना 2 डिव्हिजनचा चार्ज सांभाळावा लागत आहे। अगोदर माझी गृहमंत्र्यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर चर्चाही झाली आणि त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही नावं देण्यापेक्षा आपणही चांगले अधिकारी आपण इथं ताबडतोब द्यावेत, पण रेग्युलर बदल्या ह्या आता ह्या महिन्यापासून चालू झाल्या आणि रेग्युलर बदल्या चालू झाल्यामुळे रेग्युलर बदल्यामध्ये काही प्रॉब्लेम होतो, नाहीतर मग पुन्हा त्या बदल्या डिपार्टमेंट ग्रहात वगैरे तर मुख्यमंत्र्याकडे जातात, तो विलंब लागतो। त्यामुळं आता ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये जिथं ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।